सद्गुरु नमस्कार. शुभ दिवशी उपवास करणे ही प्रथा भारतीय परंपरेत हजारो वर्षांपासून अस्तित्वात राहिली आहे. पण पुष्कळ भारतीयांना हे शास्त्र आणि तर्क संगत वाटत नाही, जोपर्यंत यावर रिसर्च करून नोबेल पुरस्कार दिला जात नाही. मी सुद्धा यावर्षीपासून अधूनमधून उपवास करायला सुरुवात केली आहे. तर यासारख्या जुन्या फायदेशीर प्रथा अंधश्रद्धा रूढीरिवाज म्हणून का गणल्या जातात? आणि एकदा का पश्चिमात्य देशातून याला मान्यता दिली की लगेच आपण करू लागतो? कारण तुझ्या त्वचेचा रंग चुकीचा आहे. गेली 40 वर्ष मी याबद्दल बोलतोय, बर का? आणि मी अशी हजारो लोक पाहिली आहेत जे निरोगी आणि स्वस्थ झाले जेव्हा पोट भरलेलं असूनही सतत काहीतरी खाणं थांबवलं. आमच्या योग केंद्रात सर्वजण सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता जेवतात. आमची रोजची शारीरिक कामाची व्याप्ती अतिशय सक्रिय असते. आश्रमात वाहनं नाही आहेत, प्रत्येक जण चालतो नाहीतर सायकल वापरतो. जरी तुम्हाला भोजन कक्षात जायचं आहे तो सुद्धा 1 किलोमीटर लांब आहे, कामाचं ठिकाण सुद्धा 1/2-1 किलोमीटर दूर आहे. अशा प्रकारे लोक सतत शारीरिकदृष्ट्या सक्रिय असतात, त्यामुळे प्रत्येक जण भुकेला असतो. सकाळचे 3:30-4 वाजले की ते अतिशय भुकेले असतात, पण आपण त्याबद्दल तक्रार न करता कामं करतो, कारण पोट खाली असणं किंवा रिकामं असणं आणि भूक लागणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भूक म्हणजे तुमची शारीरिक ऊर्जेची पातळी कमी होत चालली आहे, पण रिकामं पोट ही उत्तम गोष्ट आहे. योगविज्ञानात आज आधुनिक विज्ञानसुद्धा हे मान्य करतंय, पण जे आपण अनुभवाने जाणलंय तेच तुम्ही कोट्यवधी डॉलर्स खर्च करून जाणता, कारण रिसर्च म्हणजे नेहमी लाखो डॉलर्सच्या भाषेतच बोललं जातं. तुमचं शरीर आणि मेंदू अशा वेळी उत्तमरित्या कार्य करतात जेव्हा तुमचं पोट रिकामं असतं. म्हणून आपण नेहमी अशा वेळी भोजन करण्याची खात्री करतो. हवं तितकं आपण जेवू, पण आपलं पोट मात्र जास्तीत जास्त 2 ते 2.5 तासात खाली झालं पाहिजे. म्हणजे नेहमी आपण खाली पोटावर झोपी जातो. लोकांना वाटतं ते झोपू शकणार नाहीत, ते झोपू शकतील. गेली सरासरी 25 वर्ष मी फक्त 2.5 ते 3 तासच झोपलो. हल्ली जरा मी आळशी होत चाललो आहे आणि 3.5 ते 4 तास झोपतोय. आणि वर्षाचे 12 महिने फिरतीवर असतो, तरीही माझ्या प्रवासाची व्याप्ती इतकी आहे की जर तुम्हाला पुढच्या काही दिवसांचा आढावा दिला तर तुम्ही विश्वासच ठेवणार नाही. हो सांगू का? नको, ते आवश्यक नाही आहे. कारण पुढचे 10 दिवस मी 5 वेगवेगळ्या देशात जाणार आहे आणि मला माहिती नाही किती कार्यक्रम आहेत, पण सर्व प्रकारचे कार्यक्रम असतील. तर अशा प्रकारची सक्रिय कृती केवळ तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त जेवत नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक जण 2 वेळा भोजन करतो. मी सामान्यतः फक्त 1 वेळा जेवतो, संध्याकाळी 4:30-5 वाजता, कारण ताटासमोर बसून किती जेवायचं याची काळजी करत बसायला मला आवडत नाही. मला चांगलं जेवायला आवडतं. तर संध्याकाळी 4:30-5 वाजता जेवलो की पुढचं जेवण मग दुसऱ्या दिवशीचं. एवढं पुरेसं आहे का? मी तंदुरुस्त दिसतोय का? हॅलो, मी तुमच्या पेशंटसारखा तर दिसत नाही आहे ना? मी तुमच्याकडे येणार नाही, कारण शरीरात जी काही दुरुस्ती आणि शुद्धी होणं गरजेचं आहे त्यासाठी पोट रिकामं असणं आवश्यक आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे, नाहीतर पेशींच्या स्तरावर शुद्धीकरण होणार नाही. जर तुम्ही पोट तुडुंब भरून ठेवत असाल तर सर्व प्रकारच्या तक्रारी व्याधी निर्माण होणार. सर्वात पहिली म्हणजे शारीरिक निष्क्रियता. निष्क्रियता म्हणजे त्या अनेक प्रकारच्या आहेत. जर त्या सगळ्या तुमच्या अनुभवात येत नसतील तर तुमच्या झोपेचं प्रमाण ही निष्क्रियता आहे. तुम्ही सगळेजण तुम्ही इथे आलात ते जगण्यासाठी की हॅलो जगण्यासाठी हो ना, इथं नव्हे, मी म्हणतोय या जीवनात तुम्हाला जगायचंय की जीवनाचा हेतू त्याला जगायचंय, नाही का? पण तुम्ही अमेरिकन डॉक्टरांबद्दल बोललात. आता हे सुद्धा इथं केलं जात आहे. सगळे अमेरिकन डॉक्टर सल्ला देतात कमीत कमी 7 ते 8 तास तुम्ही झोपलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुमचं 1/3 आयुष्य तुम्ही झोपलंच पाहिजे.
बाकीचे 2-3-4 तास अंघोळ, शौच, जेवण वगैरे यात जातात. म्हणजे अक्षरशः 50% तुमचं आयुष्य देखभालीत जातं. समजा तुमच्याजवळ एक वाहन आहे, एक मोटरसायकल किंवा कार, दर महिन्यातून एकदा जर ती सर्व्हिसिंगला जात असेल तर ती ठेवून घ्यायला काही हरकत नाही, पण महिन्यातून 15 दिवस जर ती सर्व्हिसिंगला जात असेल तर तो एक उपद्रव होईल, नाही काय? बहुतेक लोकांनी त्यांच्या शरीराला उपद्रवी करून ठेवलं आहे, कारण त्यांचं स्वतःचं शरीरच त्यांच्या जीवनात एक मोठी बाधा होऊन बसली आहे. जे काही त्यांना करायचं आहे त्यांचं शरीर त्यांना ते करू देत नाही. याचे अनेक पैलू आहेत. पहिला महत्त्वाचा पैलू, लोक गरजेपेक्षा जास्त खात आहेत, कारण त्यांना असं सांगितलं गेलं आहे तुम्ही भरपूर जेवायला हवं नाहीतर तुम्ही अशक्त व्हाल वगैरे. नाही, तुम्ही तुमचं शरीर कसं ठेवता यावर ते अवलंबून आहे. आज प्रत्येकजण इंधन, कार्यक्षम कार, मोटरसायकल निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. याचा अर्थ काय? जर एखादं यंत्र घर्षणरहित कार्य करत असेल तर ते कमी इंधन वापरेल, नाही काय? तर तुम्ही जर इथं बसलात आणि तुम्ही अगदी निवांत आरामदायक स्थितीत आहात तर तुमचं शरीर कमी ऊर्जा वापरणार. जर तुम्ही सतत अशा स्थितीत आहात तर ते जास्त ऊर्जा वापरणार, तुम्हाला ते अधिक खायला लावणार. ही एक मग सक्तीपूर्ण कृती होईल. तर नवीन प्रथा अधूनमधून खाणं. अमेरिकेतील लोक आमच्या कार्यक्रमांना आलेला पाहायला हवं. आमचे योग कार्यक्रम 10-12 तास चालतात, पण ते लोक बिस्कुट किंवा असं काहीतरी सोबत घेऊन येतात. ते म्हणतात मला साखरेची कमी आहे, मला खायलाच हवं. मग मी त्यांना म्हणतो तुम्ही फक्त इथं बसून राहा, तुम्ही मरणार नाही आहात, मी याची खात्री करेन. तुम्ही मरणार नाही आहात कारण माझ्या हाती कोणीही मेलेलं मला नको आहे, बरं का? मी याची खात्री करेन. पहिला दिवस नाही, मला खाल्लंच पाहिजे. आणि तिसऱ्या दिवसापर्यंत हे सगळं ते सोडून देतात. 12 तास काहीच न खाता ते इथं बसून असतात आणि ते पूर्णपणे ठीकठाक. हे पहा, आरोग्य ही काही तुम्ही बाहेरून करण्यासारखी गोष्ट नाहीये. आरोग्य ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या आतून निर्माण करता. बाहेरून जर काही बिघडलं असेल तर तुम्ही मदत घेऊ शकता, पण सतत जर तुमच्यात काही ना काही बिघाड निर्माण होत असेल तर याचा अर्थ काय? तुम्ही एक दूषित यंत्र आहात, हो ना? सतत तुमच्यात काहीतरी बिघडलेलं असतं असं का? हे या प्रकारे घडवलं गेलं नाहीये. हे निरोगी असण्यासाठी निर्माण केलं गेलंय. तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी आरोग्य निर्माण करण्यासाठी रचली गेली आहे, नाही का? त्या सर्व पेशी आरोग्य निर्माण करण्यासाठी झटत आहेत, फक्त तुम्ही सोडून. म्हणून योग प्रणालीत किमान 8 तासाचं अंतर ठेवण्यासाठी सांगितलं जातं. 2 भोजनांमध्ये 8 तासाचं अंतर असलंच पाहिजे. जर तुम्ही हे केलं तुम्ही पाहाल तुमच्या आरोग्याच्या अर्ध्या अधिक समस्या नाहीशा होतील. ज्या काही तुमच्या आरोग्यासंबंधित अडचणी असतील किमान 50% 6 आठवड्यात नाहीशा होतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. सोबत जर तुम्ही काही ठराविक इतर गोष्टी केल्या ज्या सध्या तुम्हाला जरा कठोर वाटतील, जर तुम्हाला थोडाफार योगाचा सराव माहिती असेल, तुमच्यात काहीतरी ध्यानमय असेल, तर तुम्ही पाहाल की तुमच्या 90% समस्या नाहीशा होतील. बाकी 10% त्यांचा उपाय करणं सोपं आहे. जर आज हे असं झालेलं आहे स्वास्थ्य संबंधित प्रणाली ज्यात पुष्कळ विमा पॉलिसीज आहेत, तेव्हा लोक बेलगाम केर कचरा हवं ते खातायत, पितायत आणि डॉक्टरकडे जातात आणि म्हणतात मला बरं करा. आरोग्य असं लाभणार नाही.